आग बसायचं डोळा गेला ना काय काय शिकले तुझ्या आई बापाने काय झालं एवढं वरडायला काय झालं बघ बरं इकडे येऊन गेला असन वाऱ्याने मग पाणी मागव टाकी ती मी एवढी मोठी दिसना काय काय बारीक चिरी कण आहे वाऱ्याने गेला असन कोण वरडत एवढं आता बाकरी केलं थोडा सायपा केलाय मग सायपा केला काय मला उपकार केला काय आहेर केलास तू आ त्याचं कसं उपकरण आहेर वाटन तुम्हाला अग बा काय पुरी नी आपण सगळं करतो पाणी अंगावर टाकलं मग झालं काय जीव माझा ते नाही दिसत तुम्हाला थोडं पाणी काय गेलं अंगावर लगत थया थया नाचायला लागला तर थोडं होतं का आता तो हात धुतल्याला पिठाचं पाणी बाहेर ओतलंस मग पिठाचं तर होतं पटांगणात परत रांजणवाडी येतात आता माझे झाले अंगावर मला नका का कोम फुटणात पण तुम्हाला नाही वाल राहायचं का ते पिठाचं पाणी काय नाही होत भुरा नाही लागत काय पिठाच्या पाण्याने येऊ द्या होऊ द्या काय व्हायचंय ते काय नाही होत आता काय झालं तर रांजणवाड्या सारख्या डोळ्याला तुझ्या आम्हाला कशाला काय होईल तुम्हाला काय घेणं देणं उलसक पिठाच पाणी गेलं की थया 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 रोजच जब आहे हे एक अग तुझ्या आई बापाने तुला ही शिकवलं का ही मी म्हणते माझ्या आई बाबाकडे जायची काही गरज नाही मग कुणाकडे जायचं कोण शिकवित काम लेकीला तुम्ही शिकवायचं ना मग आता आले तुमच्याकडे तुम्हाला शिकवता आलं काय एवढ्या दिवसात तुझ्या झोपा काढीत होती काय मग तुला सांगत होती माझी लेकरं माझी लेकरं ह्याला ही आई आणि लेकरा किती अंगावर पिठाचं पाणी लोकांच्या स्वयंपाकाला हुशार आहे म्हणूनच रोज करू करू घाली ते मग रोज करू करू घाली ती रोज करू करू घाली ती मग काय झालं रोज आम्ही राहण्यातले काम करतो मग काय झालं त्याला घरातलं काम करून यावं लागत मला तुमच्यासारखं पाठत नाही जाऊन बसावं लागत बायांमध्ये मग आता तू पाठत जा मी घरातलं करी जाईल तसं कसं जमन येतं लय टोचन मग घरातलं करून दिल्यावर एकाला तुमच्या मग काय झालं दिल्या देते मी का इथून माग तूच होती काय द्यायला अग तुला किती सांगितलं किती समजून बोललं तरी तुला रागच कसा येतो ग राग नाही येणार का उलसक पाणी अंगावर नाही गेलं की नुसतं वाट 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 नुसतं रोजच झालंय तुमचं एक काय रोजच झालंय रोजच भांडण असतंय काय घरी कुणाच्या घरी असतं रोजच भांडण तू आल्यापासून तर रोजच चकार कसा आहे आमच्या माग तेवढं बोलत मला ते बोलत तुम्हाला तुला त्याच्यात साखरात गोळा तुपात गोळा तुझी हाय ती हाय चाल लय गुळून दमला पडत ले गुळून दमला साखरा तुपात मला म्हणून अशी गेले वाळू वटून मी आहे ना काय ढुस पडले ना दिसना काय रागात खुरप खुरप मोठी क्वारींची पाटली कशी का असाना पण अशी तर नव्हते ना अशी तर नव्हते ना वाळून वटून टाकलंय बाय जीवाचं नसतं राय राय केली माझ्या कौतुकाने सांगितलं आणि माझी लेख अशी माझी लेख तशी माझी लेख आमकन नाव घेतल्यावर तर राग येतो तुला नाकाला काय गरज माझ्या आईल मध्ये घ्यायची आपल्या दोघींचा मला बोला ना आणि तुला मी म्हणलं राहणार जा शेरदाला गवत आणि ही करत ती काम नाही केलं आणि त्या दुपारात भाकरी कालवण करून बसती बाय त्या दुपारच लागत आहे दिवस मावळे की गिळायला लागत आहे सगळ्यांना मग करून ठेवा नाही लागत का मला हवा झाले की माझ्या आई बापाकडे जायचं हे करायचं ते करायचं असं बोलायचं कुचक पाचक मग हायतच मोठे कुचक पाचक कधी हाय का सासू सारखं कधी बांगडी भरणं असले गोट घालावं लागत कधी साडी घेईना कधी बांगडी भरेना तुम्हाला पटत नाही आमच्या हातात बांगड्या नको बा हातात जड भात एवढ्याला घालून हिंडायच्या का चार असतात दहा असतात का एवढ्याला आखरीत मग आता पोरी सारखं करायचं आणि तुला बांगड्यांनी घेतल्या कवा भरल्या मागच्या साखरातीला भरल्या वाटत्या किती दिवस झाले आता मागच्या साखरातीला मग तू इतक्या दिवस बिगर बांगडी जाय का मग काय बोलत बांगड्या भरायचं आहे का तुम्हाला काय लावली काय कुठं मोठेपणा काढताय तुम्हाला नुसतं मोठेपणा करताय तू बोलताय तर फक्त करता नाही येत काय सासूचे गुण दाखवायचे काय करायला पाहिजे तुला काय नाही केलं आम्ही काय करून दमलात मग काय केलं सांगा तुम्ही काय केलं तुम्ही आतापर्यंत आता काय जे सासू सुनायला करतात लोकांच्या सासा तीच मी करते भाकरी थाप धुणं धुऊन खुरपा घेऊन राहण्याचं एवढंच येतं तुम्हाला करता दुसरं काय आलं बरं काय यायला पाहिजे नेमकं काय तुला कमी पडत कधी साडी घेतली नाही कधी चप्पल घेता नाही काय करतात तुम्ही नेमकं तुझ्या आई बापा देतात लावून घेऊन साडी त्यांची जंपर त्यांचं नटाय झुकायचं त्यांचं सगळं त्यांचं आम्ही काहीच करीत नाही तुला त्यांच्या तिथं जावं लागतंय मला मला तर वाटतं इथं नाही राहत तिथंच राहावं मी मग जायचं राहायचं मग पटायचं पटायचं
पटन तुम्हाला माझा लेख तोडला म्हणीन मग ती तुझ्या मनात असेल लेख तोडायचा तर तू तशी म्हणते आता तुला आठवड्याला 15 दिवसाला जायचं फिरायला म्हणलं का कावा की कार चालला तिकडं आरती काग गेली तिकडे अशी बोलले का मी कावा मग आता दिवस आता आमचे फिरायचे फिरू द्या आम्हाला त्याला काय होतं तेव्हा ते काढायची काय गरज आहे का आता लेखानी घेतलेलं ती नाही माझं व्हायलाच पाहिजे काय तुला मग सासूच रस्ताय काय काय दडा बोलाता आता काय तारा लावली काय घराचं चालवलाय भंगुरा तिने हि किकून ह्याने हि किकून त्याने हि किकून आम्हाला पिसूळ आणलाय जसा काय पिसूळ आणलाय काय नुसतं बोलताय तर सासूचे गुन्हे नाही दाखवता येत काय सासू पाण्याचं तुला दाखवत नाही मस हे करतात काय बोलून मला का बोलायला लावू तुम्ही बस झालं तुमचं तुला राहिले असली उर बाकी तर घे बोलून बस झालं आता लय झालं काय लय झालं तुला काय लय केलं निस्तर टाटा टा बोलताय निस्तर रोग झाडताय तो सासूचा प्रेम नाही दाखवताय जीव नाही लावताय निस्तर बोलायचं टाटा टाटा चार बायांमध्ये जायचं मैसून अशीन मैसून तशीन काय केलं सुनानी तुमच्याच बघत तो कोणत्या मित्रीनी येत ह्या बाया त्या बाया तुला बरे ते आले सांगायला लुगू लुगू तुम्ही बोलतात म्हणूनच लुगू लुगू सांगायला येतात ना मग बघत त्यांचा आता उद्या आज नाही गेले कामाला उद्या जाईन खुरपाय मग तेव्हा सांग शिकली म्हणती काय बाई तुझी सासू म्हणती मैसून तर निस्ती आळशी निस्ती कोपरे धरू धरू बसती आणि त्या शीतलचा बी सुंभार बघते तुझा बी सुंभार बघते काय जातं तिच्याकडे आता तिला तर लय घर पुंजायची सवय आहे तुम्हाला नाही ना खपायचं मला एक बाया बोलली की नाही पटणार कोणी नाही पटणार तुम्ही मस्त घोळ घेऊन बसा काय जुनू माझ्या सुनाकडे चाड्या सांगायला हा आलं तेवढं तिला बी जाऊन भांडतात म्हणजे ती बी नाही आली पाहिजे माझ्याकडे मग तिला भांडायची नाही तिला देते सुट्टी ती कशी काय येऊन सांगितलं एकाचं दोन तुला घेणं एकाचं दोन सांगितलं तुम्ही जे बोलतात ना ते सांगितलं येऊन मला माझी तर गाठ नाही भेट नाही ती काय तिने ऐकलं असं तिच्या पशी जाऊन बसते तिने ऐकलं असं तिच्या सासू पशीच बोलत होतात ना हा एवढी काय ती बी पालीवरी चिटकून ऐकते काय काय बिताडाला आम्ही काय बोलत असलोत की खुशालच बाया मी एवढी मोठी बाया मी धड धाकट बसले आणि पुरगी खुशाल दंदानाच आली बाया पिठाचं पाणी घेऊन की ओतलं अंगावर काय सऱ्याचं की पिठाचं पाणी एक पाया सगळं लुगडण पिगडण कसलं झालंय माझं बाया थेंबर पाणी नाही लुगड गेलं की नुसतं थया थयाच करायला लागला तुम्ही एक काय झालं त्याला म्हणते बाया थेंबत हात पैसेच काय धुतलास तो हात थेंबर पाण्यात कसा हात कुठं काय गेलंय बरं नुसतं बोलायला येतं तुम्हाला उलसक पाणी नाही पडलं अंगाव की नुसतं आपल्याला वाटतं जाऊन द्या तर त्यांनी फार डोक्यावरच नाचत आहे बाया काय काय नाही जाऊन दिलं काय जाऊन देतात काही नुसतं सगळं धरून बसतात काय धरून बसते मग तुला मी एवढी मोठी आली दिसली नाही म्हणल्यावर काय म्हणा तुला काय नाही म्हणायचं कस काय म्हणायचं थोडस पाणी गेलं की एवढं बोलत असत काय आलं ना त्याला आजा सांगा फर्स्ट म्हणते तो अजिबात बोलायचं नाही आम्हाला काय झालं की लगेच त्याला चाडा सांगायचं बरं का एवढंच येतं तुम्हाला करता मुला येऊन दि संध्याकाळी मग त्याला सांग काय चाड्या सांगायच्या पिठाचं पाणी तू टाकी ते अंगावर हे चाड्या झाल्या दारात टाकलंय मी अंगावर टाकलंय तुमच्या त्याला दिसन ना ते असं ठेवीन ना मी हातावर असेच ओली घेऊन बसा बरं का काय मी बदलायचेच नाही पाणी ते कसं होईल बघन तो सांगते ना त्यांना आल्यावर सांग मग त्याला तर सांगायचं ते तुझं चाललंय तेवढं तुझं काय बोक गार पडलं तुमच्या आता काळी झोके गर पडते आणि आमची संध्याकाळी भांडण होते तुम्हाला मारीन मग लय चांगलं वाटन तुम्हाला तुझं गुण मार खात आहे आम्ही ना तुझं माझी चूक आहे ना माझी चूक आहे मी तर राबराब काम करते ना माझी चूक आहे आणि सांग ती मला आणि तुमचं काळीच बोक गार पडण मला काय करायची आणि ते मला मारीन मग लय चांगलं वाटन ना तुम्हाला माझ्या जागे तुमची लेखा असते तिला असं मारीत असलं तर लय झालं असतं नाही तर तुला असं बदा बदा मारू देतो तर गप पडत होता आम्ही गप पडत काय नाही गप्पच पडत आता मधी सुद्धा येत नाही तोंड मार खात कामावून आला की काय नाही काय कुसपाट घालती कोण होत कोण आणलं गाडीवर एखादी पुरगी आणली तरी लगेच त्याला भांडायला सुरू होती भांडव बी नाही का आम्ही आता भांडायचं बी नाही बोलत नाही तोंड मार का मी म्हणतो मार त्याला राहू द्या माझ्या नवऱ्याला कसं सांभाळायचं मी बघन तुम्ही सांगू नका मग तर लय चांगलं झालं बा आमच्या डोक्याचा शिन जाईल कसं तुला सांभाळायची तसा सांभाळ जाऊ द्या मग झालं ना तुमचं घ्यानं बदलून आता साडी बिडी धुवून टाकते मी लवकर काय धुवायची तिला परती धुता येईन उद्या तू म्हणते टेंबर पाणी होत ना असं आता टिपकावर पाण्याने एवढे हे झाले का काय राम दे आता लय उतलं असं तुम्हाला हा जा बघ जा कालवानाचा फिलवानाचं काहीतरी करायचं करावंच लागन मला माझ्याच नशिबाला आहे ना सगळं मलाच करावं लागन नको नको केलाय बा काय येईन आणि जाय ना त्याला अरे रामा पांडुरंगा बा म्हणलं हे हाय गोरी भाई पण ते लय निघालंय गय भुरकुंड एवढं मोठं झाप दिसतय
पुरी सगळ्या अंगावर लुगड्यावर पाणी टाकले पिठाचं नाटा म्हणते धुते बाय मी काय धुता येईन तीन वाकट्या कोंडाचं घुबाड वाहनाचं आणि ती पोरग बी कामावून येऊन द्या कुठून आलो कुणाला गाडीवर आणलं की आणि कोण होती ती आणि कुणाची पोरगी होती आणि कुणाची आमकी होती तेवढंच लई याड केला आता आमल्याला मी म्हणत असते येत असल्याचं ना बी नको लागून काहीच नको आणि मार खात बाधा बाधा घुबाड कोंडाचं।